नमस्कार मंडळी रामेश्वरी येरमी यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी संदर्भात दिनांक सतरा दहा दोन हजार चोवीस रोजी एक परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे दोन्ही इयत्तांची शिष्यवृत्ती परीक्षा केव्हा घेण्यात येणार आहे परीक्षेचा वेळापत्रक कसा असणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे बाजूचे बेल ऐकन बटन प्रेस करा म्हणजेच माझ्या नवनवीन व्हिडिओचे वी नोटिफिकेशन्स आपणाला मिळतील तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेतर्फे हे पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे प्रति महासंचालक विषय बघा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या अधिसूचनेस प्रसिद्धी मिळणेबाबत उपरोक्त विषयान्वये इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ही दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे सदर परीक्षेची अधिसूचना दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे अनुराधा ओक आयुक्त यांच्या सहीनिशी हे पत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक बघा कालावधी आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस विलंब शुल्क एक डिसेंबर दोन हजार चोवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान भरायचं आहे अतिविलंब शुल्क पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ते तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान भरायचं आहे अतिविशेष विलंब शुल्क चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान भरायचं आहे एकतीस डिसेंबरनंतर मात्र कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र मात्र भरता येणार नाही काही समस्या असल्यास कमेंट करून नक्की कळवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन परिपत्रकासह धन्यवाद